नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोन गुजराती माणसांनी केंद्रातला भारतीय जनता पक्ष हायजॅक केलेला आहे एप्रिल फुलच्या प्रॅंगसाठी एक चांगलं मटेरियल असलेली ही पुढी थोडी उशिरा सोडल्यामुळे वाया गेली असं म्हणावं लागेल नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहताय आकार डी नाईन आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी व्हिडिओचं शीर्षक वाचून तुम्ही थोडे चक्रावलेले असाल कारण कालपासून सगळीकडे संजय राऊत ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया या विषयावर चर्चा सुरू असताना मध्येच हा मोदी सरकारला धक्का देणारा विषय तुमचं चक्रावरण स्वाभाविकच आहे पण मित्रांनो बातमी खरी आहे खात्रीलायक सूत्रांच्या हवाल्यानेच बाहेर आलेली आहे कसं आहे मित्रांनो काँग्रेससारख्या काठच्या पडक्या हवेलीत आजही मतभिन्नता वादावाद जी ट्वेंटी थ्री सारखे गांधी परिवाराच्या विरोधात म्हणजे गांधी परिवाराच्या नेतृत्वाच्या विरोधातले प्रवाह आपण बघत असतो तेव्हा साहजिकच हा विचार सुद्धा आपल्या मनात येतोच की भाजपसारख्या जगातल्या सर्वात मोठ्या राजकीय पक्षात ज्या पक्षात करोडो कार्यकर्ते त्या करोडो कार्यकर्त्यांच्या मनात विचारात कुठली मतभिन्नता नसेल हजारो पदाधिकाऱ्यांमध्ये कुठलाही वाद नसेल नीट विचार केला तर तुम्हालाही पटेल की हे कसं शक्य आहे घर म्हटलं की भांड्याला भांड लागतंच मग भाजपाच्या घरातल्या भांड्यांचा आवाज कधी शेजारच्यालाही ऐकायला जाऊ नये ही काय भानगड आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आजच्या घडीला एक सर्वसमावेशक पक्ष अशी भाजपाची जी प्रतिमा लोकप्रिय प्रतिमा निर्माण झालेली आहे त्या प्रतिमेमुळे अनेकांच्या पोटात असंही दुखत असतच त्यात त्या अशा काही मीडिया हाऊसेसची आता भर पडली आहे खरं तर दोन हजार चौदा पासून आपल्या देशातला मीडिया प्रसारमाध्यमं ही दोन वेगवेगळ्या गटांमध्ये विभागली गेलेली आहेत एक गट ज्याला गोदी मीडिया असंही म्हटलं जातं जे मोदी सरकार आणि भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेला प्रमोट करत असतात तर दुसरा गट जो आहे तो लुटियन्स मीडियाचा आहे जो वर्षानुवर्ष डाव्यांच्या आणि काँग्रेसच्या दावणीला बांधलेला आहे या लुटियन्स मीडियाने सध्या राजकारणाच्या बाजारात टेबल न्यूजचं पेव फोडलेलं आहे अनेक उटपटांग बातम्या त्या लुटियन्सच्या डोक्यात सुपीक डोक्यातून बाहेर पडतात आणि त्या बातम्यांच्या भोवती पुढचे दोन तीन दिवस सगळा बाजार फिरत असतो या बातम्यांमुळे शेअर बाजारही कधी वर तर कधी खाली गेलेला दिसतो या असल्या मधल्याच एका वृत्तसमूहाच्या इंग्रजी वर्तमानपत्राच्या ई पेपर एडिशन बघा ई पेपर एडिशनने एक टेबल न्यूज सर्वत्र प्रसारित केली कारण हे वर्तमानपत्र प्रत्यक्ष छापलं जात नाही असंही समजतंय फक्त ई पेपर मधल्या एखाद्या बातमीच्या माध्यमातून दिल्लीतलं राजकीय वातावरण ढवळून टाकायचं असेल तर विचार करा केवढी मोठी सेटिंग लावावी लागत असणार कारण फिजिकल छापील पेपर हे घरोघरी ऑफिसमध्ये प्रत्यक्ष जाऊन हातोहात वाटता येतं अगदी फ्री कॉपी डिस्ट्रीब्युशन फ्री सॅम्पलिंग म्हणतात त्याला हे असलं फ्री सॅम्पलिंग करता येतं पण ई पेपर त्यातली एक बातमी त्या एकेकाच्या एक मोबाईलच्या स्क्रीनवर ईमेलवर व्हॉट्सअपवर किंवा फेसबुकच्या ॲडच्या माध्यमातून लाखो हजारोंपर्यंत पोहोचवणं हे तसं अवघड टास्क असतं पण आजकाल काही डिजिटल मार्केटिंग कंपन्या ही असली कामं साड्या दरानं स्वीकारतात आणि सक्सेस करून दाखवतात मी ज्या बातमीबद्दल बोलतोय ती बातमी देखील असेच फंडे वापरून अशाच काही करामती करून कर्णोपकरणी केली गेलेली आहे बातमी तशीच आहे मराठीत याच बातमीचं एक सॉफ्ट व्हर्जन कालपासून फिरतंय त्यावरही बोलूयात पण आधी दिल्लीत चर्चेत असलेल्या बातमीबद्दल या बातमीमागचा हेतू एकच आहे की भारतीय जनता पक्षात सगळं काही आलबेल नाहीये हे आल जगासमोर मांडणं तर बातमी अशी आहे मोदींच्या कॅबिनेट मिटिंगमध्ये सरकारच्या काही योजनांवर चर्चा सुरू असताना एक ज्येष्ठ मंत्री त्यात काही बदल सुचवतात पण पंतप्रधान त्या मंत्र्याला मध्येच थोडं गप्प बसवतात असं नेहमी होतं आपण पाहिलेलं आहे भडकलेले मंत्री मग थेट पंतप्रधानांना चॅलेंज करतात जर तुमच्यात हिंमत असेल तर मला कॅबिनेटमधून काढून टाका माझं मंत्रिपद काढून घ्या यावर आवाक झालेले मोदी पुढे काही बोलणार इतक्यात ते मंत्री त्यांच्याकडचं अमोघ शस्त्र बाहेर काढतात आणि म्हणतात माझ्यावर कारवाई तर करा मी तुम्हाला क्षणात सत्तेबाहेर करतो की नाही हे बघाच कारण मी एकटा बाहेर पडणार नाहीये तर माझ्याकडे दोनशे बावन्न खासदारांचं संख्या बळ आहे आणि ते दोनशे बावन्न लोक तुमच्या एकाधिकारशाहीला कंटाळलेले आहेत आम्ही पक्षशिस्तीमुळे गप्प बसलेलो आहोत म्हणून आम्हाला कमजोर समजू नका आमच्यासाठी पक्ष सर्वोपरी आहे त्यामुळेच आम्ही असा अविचार करून पक्षाचं नाव धुळीला मिळू देणार नाही आहोत हे सगळं त्या तथाकथित वर्तमानपत्राच्या इंग्रजी आवृत्तीच्या ई पेपरमध्ये छापून आले विशेष म्हणजे हा वृत्तसमूह महाराष्ट्रातला आहे ध्यानात घ्या मित्रांनो गेले काही दिवस ज्येष्ठ भाजपा नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या पुत्राची पंकज सिंग यांची योगींच्या नव्या मंत्रिमंडळात मंत्रिपदी वर्णी लागेल अशी चर्चा होती पंकज सिंग हे सलग दुसऱ्यांदा नोएडामधून एक लाख एक्क्याऐंशी हजाराच्या मार्जिनने जिंकून आलेले उमेदवार आहेत त्यांचा मंत्रिपदावरचा दावा हा तगडा होता पण त्यांचाही पत्ता पंतप्रधानांनीच कापलाय असंही या रिपोर्टमध्ये छापलेलं आहे राजनाथ सिंग हे सुरुवातीच्या दिवसात मोदींच्या विरोधात उघडपणे बोलत असायचे पण आता अलीकडे ते शांत झालेले असंही या रिपोर्टमध्ये छापलेलं आहे म्हणजे एकूणच काय हा रिपोर्ट मोदींची निंदा निंदानालसी करण्यासाठी स्पेशली बनवला गेलेला आहे काही असलं तरी केंद्रातलं सरकार उलथवण्याची क्षमता असणारा हा जो कोणी नेता आहे तो एकतर मोदीं इतकाच ज्येष्ठ आणि तेवढाच प्रभावी असणार त्याचं खासदार आणि इतर पदाधिकाऱ्यांमधलं नेटवर्कही तेवढंच तगडं असणार मग या अशा सगळ्या पात्रतेच्या निकषांवर खरा उतरणारा मंत्री कोण हे शोधणं तसं तुम्हालाही अवघड जाणार नाही तुम्हाला जर त्या नावाचा अंदाज आला तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर करा आता या बातमीच्या मराठीतल्या सॉफ्ट व्हर्जनबद्दल बोलूया नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोन गुजराती माणसांनी केंद्रातला भारतीय जनता पक्ष हायजॅक केलेला आहे असं बरळणाऱ्यांपैकी काहींनी आता तर थेट दोघांमध्येच काहीतरी मतभेद निर्माण झालेले अशा कंड्या पिकवायलाही सुरुवात केली मी मगाशी ज्या कॅबिनेट बद्दल सांगितलं त्याच मिटिंगमध्ये खुद्द अमित शहा देखील उपस्थित होते पण नेहमी मोदींची पाठराखण करणाऱ्या अमित शहानी देखील त्या कथित मंत्र्याला बोलण्यापासून रोखलं नाही त्यांच्या धमक्यांवर कोणती रिॲक्शन न देता ते शांत बसून होते काही ब्युरोक्रॅट्सने म्हणजे अधिकाऱ्यांनी सनदी अधिकाऱ्यांनी मोदींना त्यांच्या निर्णयांवर उलटसुलट सुनावलं गंमत बघा केंद्रातला असा कोणता अधिकारी असेल जो मोदींसमोर उभा राहून त्यांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांना खडसावे अशक्य आणि अतर्क अशा आशयाच्या ह्या पोकळ बातम्या आणि बात त्यातून शोध काय लावायचा तर मोदी शहा यांच्यात देखील काहीतरी बिन असलोय मित्रांनो ही बातमी अनेक इंग्रजी न्यूज पोर्टल्सने खूप चालवली त्या दिवशी तारीख होती तीन एप्रिल म्हणजे एप्रिल फुलचा देखील हा प्रकार म्हणता येणार नाही एक एप्रिल असली तर हा प्रकार एप्रिल फुलच्या नावाखाली सहज खपला असता मला या प्रकारावर माझं मत विचाराल तर मला स्पष्टपणे वाटतंय पाच राज्यातल्या निवडणुकांच्या निकालांची आतुरतेने प्रतीक्षा करणाऱ्या लेफ्टिस्ट पत्रकारांच्या मनसुब्यांना भाजपाच्या चार राज्यातल्या दणदणीत विजयाने चांगलाच सुरुंग लागला आणि तेव्हापासून ते अस्वस्थ झालेले आहेत त्यांच्या याच अस्वस्थतेतून मागच्या काही दिवसांपासून मोदी विरोधातल्या टेबल न्यूजचा धडाकाच त्यांनी लावलाय कोण किती ऑथेंटिक वाटेल अशी टेबल न्यूज करतोय आणि ती जास्तीत जास्त व्हायरल करतोय याची त्यांच्यातच स्पर्धा लागलेली आहे त्यात महाराष्ट्रात ईडी आय टी सीबीआय यासारख्या केंद्रीय तपास यंत्रणा भ्रष्टाचाराच्या मुळांवरच घाव घालायला लागलाय हे पाहून लुटिन्सला देखील आपल्या कल्पना विस्ताराच्या कौशल्यावर अधिक जोर द्यावा लागतो परवा शरद पवारांनी त्यांच्या दिल्लीतल्या घरी दिलेल्या डिनर पार्टीला भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी हजर होते गडकरींच्या हजेरीच्या सुतावरूनही या मंडळींना स्वर्ग काटायला हत्तीचं बळ मिळालं असणार एकंदरच आपल्या राजकीय मालकांच्या खाल्ल्या मिठाला जागून या पत्रकारांनी बनवलेल्या टेबल न्यूजना सर्वसामान्य जनता कितपत भाव देईल हा मोठा प्रश्न आहे मुळात या असल्या न्यूज सर्वसामान्य जनतेसाठी नसतातच त्या फक्त वरच्या राजकीय आणि संपादकीय वर्तुळात एखादं नॅरेटिव्ह सेट करण्यापुरते असतात कधी कधी या असल्या नॅरेटिव्ह बिल्डर न्यूजचा नकारात्मक परिणामही सामान्यांवर होत असतो मला कालपासून अनेक सुजान प्रेक्षकांनी या न्यूजच्या लिंक्स पाठवत हे खरं आहे का अशा विचारणा केल्या होत्या त्यांच्या शंका दूर व्हाव्यात आणि आमच्या प्रेक्षकांनाही या परसेप्शन जर्नलिझमची माहिती व्हावी यासाठी हा व्हिडिओ होता आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवारातही शेअर करा एप्रिल फुलच्या प्रँकसाठी एक चांगलं मटेरियल असलेली ही पुढी थोडी उशिरा सोडल्यामुळे वाया गेली असं म्हणावं लागेल असो तुर्तास थांबूयात पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या पाहत राहा आकार डी जी धन्यवाद नमस्कार